सर्वात उपयुक्त 32 किचन टिप्स। नंबर एक, पावसाळ्याच्या दिवसात मीठ बहुतेकदा कोरडे राहत नाही, ते ओलसर राहते। तर मिठाच्या डब्यात तांदळाचे 10 ते 8 दाणे टाकले तर ते ओलसर होत नाही। नंबर दोन, अख्खी हळद बारीक करण्यापूर्वी ती ताकात 12 तास भिजवत ठेवा आणि नंतर उन्हात वाळवा। नंतर कढईत 1 चमचा मोहरीचे तेल गरम करून ती तळून घ्या। यामुळे हळदीत कधीही किडे होणार नाहीत आणि भाजीमध्ये हळदीचा रंगही चांगला राहील। नंबर 3, दही लवकर आणि चांगली सेट करण्यासाठी हिरव्या मिरचीचे देठ तोडून दुधात टाका, दही चांगले सेट होईल। नंबर 4, बिस्किटे ताजे आणि कुरकुरीत ठेवण्यासाठी 1 कापडात 1 चमचा मीठ बांधून जारमध्ये टाका आणि जार हवा बंद करा। नंबर 5, बेसनाच्या पिठात 1 लिंबाचा रस मिसळा, म्हणजे पकोडीही बनतील आणि तेलही जास्त लागणार नाही। नंबर 6, तुरीच्या डाळीत 2 ते 3 थेंब तेल टाकून मॅश करा, त्यामुळे डाळीत किडे होणार नाहीत आणि डाळ लवकर शिजेल। नंबर 7, महिन्यातून एकदा मिक्सरमध्ये मीठ टाकून मिक्सर चालू केल्याने मिक्सरचे ब्लेड तीक्ष्ण होतात। नंबर 8, साखरेच्या डब्यात 3 ते 4 लवंगा टाकल्याने मुंग्या येत नाहीत। नंबर 9, जर खूप डास असतील तर तव्यावर थोडी कॉफी पावडर टाकून खोलीत धुवा करा, डास पळून जातील। नंबर 10, कपडे धुताना पाण्यात थोडे मीठ टाका, कपडे सहज स्वच्छ होतील। नंबर 11, फ्रीजमध्ये काही वास किंवा दुर्गंधी येत असेल तर त्यात 1/2 कापलेला लिंबू ठेवल्याने दुर्गंधी दूर होते। नंबर 12, भात बनवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल। नंबर 13, कडधान्य स्वच्छ करून त्याला ऊन दाखवा आणि डब्यात ठेवण्यापूर्वी थोडासा हिंग टाका, यामुळे किडे आणि माइट्सचा काहीच परिणाम होणार नाही। नंबर 14, उडणाऱ्या किड्यांपासून मूग उडीद डाळीचे रक्षण करण्यासाठी हिंग किंवा पाऱ्याच्या गोळ्याचे तुकडे ठेवा। नंबर 15, नारळाची साल तुरीच्या डाळीसोबत ठेवल्याने डाळ खराब होणार नाही। नंबर 16, झोपेच्या गोळ्या डाळीच्या डब्यात ठेवल्या तर डाळीत किडे होणार नाहीत। नंबर 17, सर्व प्रकारच्या डाळी किंवा संपूर्ण धान्यामध्ये तीळ किंवा मोहरीचे तेल लावून ठेवल्याने ते लवकर खराब होणार नाहीत आणि त्यामध्ये किडे पण होणार नाहीत। नंबर 18, तूप आणि तेलाच्या पॅक केलेल्या डब्यावर तुरटी पसरवल्याने त्यांना बुरशी किंवा त्यावर हिरवे शेवाळ होत नाही। नंबर 19, फ्रीजमध्ये चीज ठेवताना डब्यामध्ये काही साखरेचे दाणे टाका, ज्यामुळे चीज कोरडे होणार नाही आणि कडकसुद्धा होणार नाही। नंबर 20, हरभऱ्याचा मसाला भाजताना थोडी कोरडी हिरवी मेथी घाला, यामुळे चव खूप छान लागेल। नंबर 21, कच्ची केळी आणि वांगी काळी पडू नयेत म्हणून सोडा आणि मीठ मिसळलेल्या पाण्यात उकळा। नंबर 22, भाजीच्या मसाल्यामध्ये दही आणि हिरवी धने कापून तळा, भाजीची चव पूर्णपणे वेगळी आणि चांगली होईल। नंबर 23, गरम मसाला बनवताना त्यामध्ये 2 चमचे साखर घाला, भाजी चवदार आणि चमकदार होईल। नंबर 24, अख्खा मसूरची डाळ थोड्या तुपात भाजल्याने चविष्ट होते। नंबर 25, जर तुम्हाला टोमॅटो लवकर लाल करायचे असतील तर ते कागदाने झाकून ठेवा। नंबर 26, हिरवी मिरची उकळत्या पाण्यात 3 मिनिटे सोडा आणि नंतर थंड पाण्यात बुडून ठेवा। असे केल्याने पोटात जळजळ किंवा अपचनाची तक्रार होणार नाही। नंबर 27, कोणतीही भाजी कापताना त्याचे तुकडे फार मोठे किंवा फार लहान करू नका, भाजी कमी प्रमाणात आणि थोडे पाणी घालून शिजवा, ती चविष्ट होईल। नंबर 28, गोबी करी बनवताना त्यात थोडे किसलेले गाजर टाका, त्याने भाजीची चव वाढेल। नंबर 29, भेंडी, हिरवे वाटाणे, कारले इत्यादी भाज्या शिजवताना चिमूटभर साखर घातल्यास भाजीचा नॅचरल रंग टिकून राहील। नंबर 30, कारल्याची करी बनवताना 1 चमचा भाजलेले मेथीचे दाणे टाका, यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल आणि चवही वाढेल। नंबर 31, कच्च्या आंब्याचा पन्ना बनवताना आल्याच्या रसाचे 5 ते 6 थेंब टाका, पन्न्याला आणखीन चव येईल। नंबर 32, धुतलेली मूग डाळ 1 पातेल्यात कोरडी भाजून घ्या आणि नंतर शिजवा, त्यामुळे डाळीची चव आणखीन वाढेल। तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त आवडली, तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा।